नमस्कार, क्लासिक डेलिकसीज मध्ये आपलं स्वागत आहे। आजची रेसिपी आहे अळूवडी। अळूवडी बनवण्यासाठी अशी काळ्या देठांची पानं घ्यायची। सर्व पानं मी चांगली धुवून घेतली आहेत आणि ह्या शिरा ज्या जाड जाड असतात त्या चाकूच्या सहाय्याने व्यवस्थित काढून घ्यायच्या। या शिरा जर तशाच राहिल्या तर टसटच लागतात, म्हणून या जाड शिरा सर्व काढून घ्यायच्या। नंतर या लाटण्याच्या साह्याने सर्व शिरा दाबून घ्यायच्या। दाबल्यानंतर या शिरा सगळ्या मऊ होतात। एका मिक्सरमध्ये मी 10-12 मिरच्या घेतल्या आहेत, अद्रक लसूण आणि कोथिंबीर। कोथिंबीरने टेस्ट छान येते। आणि 2 टेबलस्पून जिरे मी वाटण तयार करून घ्यायचं। अशा प्रकारे वाटण तयार करून घ्यायचं। 2 वाटे डाळीचं पीठ घेतलं आहे, त्याच्यामध्ये मी हे सर्व वाटण टाकणार आहे। हळद, मीठ स्वादानुसार, तीळ टाकले आहेत। आता हे मिश्रण सर्व मिक्स करून घेऊया। थोडं पाणी टाकून छान चांगलं मिक्स करून मिश्रण जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही ठेवायचं, मध्यम ठेवायचं। अशा प्रकारे मिश्रण करून घ्यायचं। आता हे मिश्रण पानांना लावायचं। सर्व बाजूंनी पानांना व्यवस्थित मिश्रण लावून घ्यायचं। त्याच्यावर दुसरं पान ठेवायचं, असं उलट्या पद्धतीने ते पान ठेवायचं। एक बाजू खाली, एक बाजू वरती, अशा प्रकारे पान ठेवून मिश्रण लावून घ्यायचं। अशी 5-6 पानं मी एकावर एक ठेवून मिश्रण लावून घेतलं आहे। आता सर्व पानांना मिश्रण लावून झालं आहे। आता याचा गोल रोल करायचा पानांचा। अशा प्रकारे गोल रोल करून घ्यायचा। एका चाळणीमध्ये मी बटर पेपर ठेवला आहे, त्याच्यावर असे रोल ठेवून घ्यायचे। तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर चाळणीला थोडं तेल लावून घ्यायचं आणि त्याच्यावर ते रोल ठेवायचे। एका पातेल्यात मी पाणी घेतले, पाणी चांगलं उकळलं आहे आणि त्याच्यात चिंच टाकली। चिंच याच्यासाठी की काही पानांनी घशाला खवखव होते, त्यामुळे ती खवखव होऊ नये म्हणून चिंच टाकली।
आहे. त्याची वाफ या पानांना लागते म्हणजे थोडासा चिंचेचा स्वाद त्याच्यामध्ये होतो. अशा प्रकारे झाकण ठेवून थोड्या वेळ वाफवून घ्यायचे. तरी पण 15-20 मिनटं वाफ यायला लागतात. आता वड्या झाल्या की नाही आपण चेक करूया. आता सुरीच्या साह्याने आपण चेक करूया. सुरीला पीठ नाही लागलं म्हणजे समजायचं की वड्या झाल्या आहेत. वड्या मी थंड झाल्यावर अशा कट करून घेतल्या, अशा कट करून घ्यायच्या. तेल तापायला ठेवलं होतं. तेल चांगलं तापलेलं आहे. त्याच्यामध्ये ह्या वड्या सोडायच्या. वड्या चांगल्या तळून घ्यायच्या, कुरकुरीत अशा तळायच्या. दोन्ही बाजूने चांगल्या पलटून तळून घ्यायच्या. अशा प्रकारे छान वड्या ब्राऊन कलरच्या झाल्या की वड्या काढून घ्यायच्या. जर आपल्याला अशा तेलकट वड्या नसतील पाहिजे तर शॅलो फ्राय पण करून घ्यायच्या. एका पॅनमध्ये मी तेल तापायला ठेवलं होतं थोडंसं, त्याच्यावर ह्या वड्या तळून घ्यायच्या, फ्राय करायच्या. जास्त तेलकट होणार. दोन्ही पद्धतीने मी दाखवले आहेत. वड्या तळून झाल्या आहेत. मी एका ताटात काढून घेते. आता वड्या ह्या आपल्या तयार झाल्या आहेत. तुम्ही जर ही व्हिडिओ बघितली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला त्याच्यावर कमेंट करा आणि मला कळवा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.